तुम्ही बघत आहात जनमत मराठी। आंदोलनात असणाऱ्या मागण्या केंद्र सरकार व काही मागण्या राज्य सरकार यांच्याशी संबंधित आहेत। आज राज्यभरातील शेतकऱ्यांनी एकजूट दाखवली। राज्यभर साखर कारखाने उभे राहिलेत। केंद्र व राज्य सरकारने ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या रास्त मागण्यांकडे लक्ष दिले नाही तर दोन्ही सरकारांना याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशारा देण्यात आलाय। नाशिक जिल्ह्यातील कादवा व वसाका या साखर कारखान्यांनी शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी ऊस तोड 2 दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला। दोन्ही कारखान्याच्या प्रशासनाचा व येथील शेतकऱ्यांचे आभार मानण्यात आले। इतर कारखान्यांनी पाठिंबा अधिकृत जाहीर केलेला नसला तरी शेतकऱ्यांनी स्वतः मोठ्या प्रमाणात तोडबंद ठेवून नाशिक जिल्ह्यातील कारखाने आज उभे केले आहेत। अशीच एकजूट नाशिकच्या शेतकऱ्यांनी पुढेही दाखवली तर कोल्हापूरप्रमाणे आपल्यालाही एकर कमी 3000 रुपये प्रमाणे भाव मिळेल, पण संघर्षासाठी संघटन होणे गरजेचे असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांनी। आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ऊसतोड बंद आंदोलन झालेलं आहे। नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा कादवा सहकारी साखर कारखान्याच्या गेटवर आम्ही उभे, कादवा सह वसाका आणि नाशिक जिल्ह्यातल्या सगळ्याच सहकारी साखर कारखान्यांनी किंवा इतर साखर कारखान्यांनी आम्हाला पाठिंबा दिलेला आहे। ऊसाची एकरकमी एफआरपी मिळाली पाहिजे, त्या कायद्यात दुरुस्ती झाली पाहिजे, याच्यासाठी लाक्षणिक हे आंदोलन संपूर्ण राज्यामध्ये स्वाभिमानीच्या नेतृत्वात होत आहे। साखरेचा भाव देखील 35 रुपये झाला पाहिजे आणि इथेनॉलमध्ये 5 रुपये प्रतिलिटर वाढ केली पाहिजे। अशा 2 मागण्या या साखर उद्योगाशी संबंधित आहे आणि जेव्हा साखर उद्योगाला पैसे मिळतील तेव्हा शेतकऱ्यांना मिळतील अशी समंजस भूमिका घेऊन सरकारचं लक्ष वेधण्यासाठी आज हे आंदोलन होत आहे। या आंदोलनामध्ये महाराष्ट्रातले ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात मोठ्या संख्येनं सहभागी झालेले आहे, तसेच अनेक साखर कारखान्यांनी स्वतःहून या आंदोलनाला पाठिंबा दिलाय। मी त्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे आणि कारखानदारांचे मनापासून आभार मानतो। विशेषतः नाशिक जिल्ह्यामध्ये कादवा सहकारी साखर कारखाना आणि वसाका सहकारी साखर कारखाना इथल्या प्रशासनाचे, इथल्या संचालक मंडळाचे आणि इथल्या शेतकऱ्यांचे विशेषतः मी आभार मानतो की त्यांनी 2 दिवस कारखाना बंद ठेवण्याची भूमिका शेतकऱ्यांच्या आंदोलनासाठी घेतलेली आहे। आता 2 दिवस एवढ्या मोठ्या प्रमाणात 200 साखर कारखाने उभे राहून जर केंद्र आणि राज्य सरकारला जाग येत नसेल तर मग मात्र आपल्याला आक्रमक आंदोलनाची तयारी शेतकऱ्यांना ठेवावी लागेल, कारण 2.5 वर्षानं आपल्याला भाव पैसे मिळणार आहे। ऊस लावल्यानंतर 1.5 वर्षानं कारखान्यामध्ये येतो आणि त्याच्यानंतर जर 1 वर्षानं आपल्याला पैसे मिळणार असेल तर ते अन्यायकारक आहे। म्हणून जो एफआरपीचे तुकडे करण्याचा घाट दोन्ही सरकारनं घातलाय, याला विरोध करण्यासाठी आपल्याला सज्ज व्हावं लागेल आणि निश्चितपणे स्वाभिमानी शेतकरी संघटना हा कायदा रद्द केल्याशिवाय शांत बसणार नाही। जबाबदारी न्याय हक्काची